अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीकडून आश्वासनानंतर माजी सैनिकांचे उपोषण मागे. रयत संघटनेचा पाठिंबा, न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण. अप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीकडून सन 2020-21 साली झालेल्या महापुराच्या नुकसानीबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये हदनाळ येथील बोगस लाभार्थींच्या नुकसानग्रस्त घराचा फोटो व माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडे मागितली होती, पण ग्रामपंचायतीकडून वेळ काढूपणा होत असल्याच्या कारणाने माजी सैनिक सदाशिव शेटके यांनी सोमवार दिनांक 18 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणास शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर रयत संघटना व माजी सैनिक सदाशिव शेटके यांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार व अन्य सहकाऱ्यांनी उपोषणस्थळी हजर राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांच्यासमवेत रयत संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार व अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी माजी सैनिक सदाशिव शेटके यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती गमावली असता गावातील गावगुंडांनी आपल्याला मारहाण केली आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे बोगस लाभार्थींची माहिती मागवली आहे, अद्याप मिळाली नाही, त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या लोकांच्यावर पोलीस कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी सदर मानहान प्रकरणीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ಅವ್ರು ಕೊಟ್ಟರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತಗೊಂಡೈತಿ, ಇವ್ರು ಕೊಟ್ಟರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತಗೊಂಡೈತಿ, ಎನ್ಕ್ವೈರಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ನೀವು ಬಂದಂಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಏನು ಸಾಕ್ಷಿದಾರ ತಗೊಂಡು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡು ಏನು ಕಾರ್ಯ ತಗೋಕು ಮುಂದೆ ತಗೊಂತೀವಿ. ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಅಧಿಕಾರಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಪಾರೆ ಯಾನಿ ಫೇರ್ ಸರ್ವೆ ಕರುನ್ ಬೋಗಸ್ ಲಾಭಾರ್ಥಿಂಚಾವರ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕರ್ನ್ಯಾತ್ ಏನಾರ್ ಅಸ್ಲ್ಯಾಚೆ ಆಶ್ವಾಸನ್ ದಿಲ್ಯಾನಂತರ್ ಉಪೋಷನ್ ಮಾಗೆ ಘೇಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. यावेळी बोलताना रयत संघटना चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार म्हणाले, 2021-22 साली करण्यात आलेल्या सर्व्हे यामध्ये बोगस लाभार्थींची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर माजी सैनिक सदाशिव शेटके यांना मारहाण करण्यात आली आहे, मारहाण करणाऱ्या लोकांच्यावर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. पीडीओ साहेबांच्याकडे माहिती अधिकाराखाली आपल्याकडे कुणाचं नोंद आहे आणि कुणाला किती पैसे मिळले ती माहिती मागितली होती, ती माहिती दिली नाही. नंबर 2, त्यांच्या कुटुंबावर, माजी सैनिकाच्या घरावर एका जाणकार व्यक्तीनं त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि तो अशा प्रकारचा हल्ला केला की त्यांच्या वडिलांनी सांगितलं मी जर खोटं बोलत असेल तर अलचितनाथची शपथ घेतो. म्हणजे जुनी माणसं वचनाला आणि जाणीक असतात. तर आम्ही त्या सर्व गोष्टीचा विचार केला आणि आमची रयत संघटना योग्य मार्गाने आंदोलन करून तो न्याय मिळवण्यासाठी अप्पाचीवाडी ग्रामपंचायत समोर आम्ही हे आंदोलन व सदाशिव शेटकेच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर लगेच पीडीओ साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन जी काही त्यांची मागणी होती ती पहिली त्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली आहे. नंबर 2 विषय, ज्या कुटुंबावर, जे काय सदाशिव शेटकेंच्या कुटुंबावर अन्याय झालाय आणि त्या 6 लोकांनी मारहाण केलेली आहे, त्या 6 लोकांना साहेबांनी बलवून घेऊन त्यांच्यावर एफआयआर करावा असं आम्ही साहेबांना सांगितले आणि साहेब सर्व हातनाळगावच्या जाणकार त्यांचं ग्रामपंचायत सदस्य काय त्यांचं असतील किंवा गावातले जाणकार व्यक्ती त्यांचा त्यांनी पंचनामा करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि जर नाही झाली तर आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करणार, एवढं मी तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून. आमची जी रयत संघटना आहे की एका कुठल्या गावासाठी एका कुणाच्या पक्षाच्या विरोध नाही, आम्ही काँग्रेसच्या विरोध नाही, भाजपच्या विरोध नाही, कुठल्या नेत्याच्या विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्यावर शेतमजुरांच्यावर जर कोण अन्याय करायचा प्रयत्न करत असेल तर रस्त्यावर उतरून आमची रयत संघटना न्याय मिळवून दिल्याशिवाय कदापि बसणार नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी. फक्त अप्पाचीवाडी ग्रामपंचायतमध्ये येणारी गावं म्हणत नाही मी, प्रत्येक निपाणी तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये निपक्षपाती सर्वे झाला पाहिजे. ज्याचं घर पडलंय त्याला मिळालंच पाहिजे, ज्याचं घर पडलं नाही त्याचा आम्ही विचार करा म्हणणार नाही, मात्र खरोखर मग ते पुरात नुकसान झालं असेल, पावसा झाला असेल आणि ही मागणी आम्ही तहसीलदार, ईसी, डीसी, मुख्यमंत्र्यांपर्यंत केलेली आहे आणि त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही रयत संघटना करत राहणार आहे आणि करणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रमेश पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीकडून झालेला सर्वे हा चुकीचा झाला असून यामध्ये अनेक अपात्र लोकांना निधी मिळाला आहे. या सर्व लोकांची चौकशी करून शासनाचा निधी त्यांनी परत करावा असे मनोगत व्यक्त ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಹಸಿರು ಸೇನೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ನಾಯಕರಂತ ರಾಜು ಪವಾರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸದಾಶಿವ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಸದಾಶಿವ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಇವತ್ತು ಉಪಸ್ಥಿತ ಕೂತಿರುತ್ತಾರೆ. ಅವರು ಅಪ್ಪಚ್ವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ 14 ವಾರ್ಡದ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಅಧಿಕಾರಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿರ್ತಾರೆ. ಆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಪಿ ಡಿ ಓ ಸಾಹೇಬರು ಈಗ ನಮ್ಮ ಈ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮುಖಾಂತರ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸ್ಟ್ರೈಕ್ದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾಗಣಿ ಮಾಡಿ ಉಪೋಷಣ ಕೂತಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರು ಮಾಗಣಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಾಗಣಿಯನ್ನು ನಾನು ಊದಿ ತೋರಿಸುತ್ತೇನೆ, ಎಲ್ಲರೂ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು. ರೀ ಮಾನ್ಯ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಪ್ಪಚೋಡಿ ಸದಾಶಿವ ರಾಮಚಂದ್ರ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಇವರಿಗೆ ವಿಷಯ ಮಾಹಿತಿ ಹಕ್ಕು ಅಧಿನಿಯಮ 2005 ಕೇಳಲಾದ ಮಾಹಿತಿ ಪೂರೈಸಿದ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖ ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿ ದಿನಾಂಕ 11/3/2022 ಕೊಟ್ಟಿರ್ತೀರಿ. ಮಾನ್ಯರೇ, ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಷಯ ಹಾಗೂ ಉಲ್ಲೇಖದನ್ವಯ ತಾವು ಮಾಹಿತಿ ಹಕ್ಕು ಅಧಿನಿಯಮ 2005(6) ಪ್ರಕಾರ ಕೇಳಲಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಈ ಗೂಢ ಲಗತ್ತಿಟ್ಟು ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ಹಾಗೂ ಅದೇ ರೀತಿ ಫಲಾನುಭವಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಠಲ್ ಜಾನು ರಾಜಗುಡೆ ಇವರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದಾಖಲೆಗಳು ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಇರುತ್ತದೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪೂರೈಸಲಾಗಿದೆ. ಇದರ ಪ್ರಕಾರ ಈಗ ಒಂದು ಎರಡು ಮಾಗಣಿಯನ್ನು ಮಾಡಿರು ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರಂತ ಸದಾಶಿವ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಇವ್ರಿಗೀಗ ನಮ್ಮ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ರಾಜಣ್ಣ ಪವಾರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಜಯ ಸಿಕ್ಕಂಗೆ ಆಗೈತೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಮೊದಲು ಸಾಹೇಬ್ ಪಿ ಎಸ್ ಎಸ್ ಅವ್ರನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಇವ್ರ ಮೇಲೆ ಯಾರು ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದಾರೆ ಆ ಉರಾಯ್ನವರು ಅವ್ರ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ವಿರೋಧ ಇತ್ತು ಪೂರ್ಣ. ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಫಲಾನುಭವಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಯಾಕೆಂದ್ರೆ 14 ಕೆಲವೊಂದು ಮನೆಗಳು ಭಾಳ ಬಿದ್ದಿನಿದಾವು, ಯೋಗ್ಯವಾದ ಮನೆ ಬಿದ್ದಿನವ್ರು ಸರ್ವೆ ಆದಿನವ್ರು ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇಂಥ ಬೋಗಸ್ ಮನೆಗೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ರಾಜಣ್ಣ ಪವಾರ್ ಹಾಗೂ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಅಪ್ಪಚ್ವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮುಂದೆ ಉಪಶನ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹೆಸರು ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಬಯಸಲು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಬೇಕೇ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು. यावेळी निप्पाणी रेस संघटना शहराध्यक्ष उमेश भारमल, तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, रेस संघटना निप्पाणी तालुका युवा अध्यक्ष बाळासो हदीकर, बाळकृष्ण पाटील, संतोष देसाई, नामदेव साळुंके, नाना कुंभार, अशोक तोडकर, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, विठ्ठल राजपूत, बाबासाहेब पाटील, गणपती चित्रे, तानाजी पाटील, भगवान गायकवाड, अभिनंदन चौगुले, बाळासो निप्पाणे यांच्यासह रथ संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, येथील ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते. स्वल्प कोडोद लेट आगित्तु, अदन्न इवरिगे माहिति पूरैसिद्दीवि. ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಏನೇ ಅಂತ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರು, ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ರು ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೇವೆ ನಿಮ್ಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಕೊಟ್ಟದ ಮಾಹಿತಿ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದ ಸರ್ ತಪ್ಪಿರಲಿ, ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟರೆ ನಮ್ಗೆ ಫೋನ್ ಹೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೆ. ಹಾ, ಅದೇನು ತಗೋಬೇಕು ಚೆನ್ನಾಗಿ.